ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट पुणेकर न्यूज. शार्दूल सुधाकरराव जाधवर, उपाध्यक्ष जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट. मागील 25 वर्षापासून जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट हे शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये अत्यंत उल्लेखनीय कार्य असं करत आहे. यावर्षी संस्थेचा जो नऱ्याचा कॅम्पस आहे या ठिकाणी ह्याच कॅम्पसचा 9वा वर्धापन दिन संस्थेच्या वतीने त्या ठिकाणी साजरा करण्यात येतो आहे. आणि हा कार्यक्रम 28 ऑक्टोबर 2023 रोजी संस्थेच्या सभागृहामध्ये प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर शैक्षणिक संकुल जाधवर चौक नरे पुणे या ठिकाणी त्या ठिकाणी हा कार्यक्रम होतो आहे. मला सांगताना आनंद वाटतो की मागच्या 5 वर्षापासून संस्था या कार्यक्रमामध्ये विविध पुरस्कार देत असते. ते द्यायचं कारण म्हणजे की विविध क्षेत्रामध्ये जी मान्यवर आहेत, शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, कला, क्रीडा, राजकीय, या ठिकाणी या क्षेत्रांमध्ये जे मान्यवर काम करतात यांचे सगळ्यांचे आदर्श हे त्या संस्थेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी मिळाले पाहिजे. त्यांचा संघर्ष त्या विद्यार्थ्यांना कळाला पाहिजे आणि त्यांनी त्यांचं आयुष्य त्यांच्याप्रमाणे घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून या वर्षीचा जीवनगौरव पुरस्कार हा माननीय श्री रामदास भाई कदम, माजी पर्यावरण मंत्री महाराष्ट्र राज्य, यांना आपण देतोय. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रातला पुरस्कार हा बाबा आढाव, कष्टकऱ्यांचे नेते, यांना आपण देतोय. पत्रकारिता क्षेत्रामधला पुरस्कार संजय आवटे, संपादक लोकमत, यांना आपण देतोय. त्याचबरोबर शैक्षणिक क्षेत्रातला पुरस्कार ॲडव्होकेट एस के जैन, जे की अध्यक्ष आहेत शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थेची अत्यंत नामवंत अशी शैक्षणिक संस्था पुण्यामधील. त्याचबरोबर उद्योग क्षेत्रामधला पुरस्कार हा फतेचंद रांका, जे की पुण्यामधील सर्व व्यापाऱ्यांचा एक अत्यंत प्रमुख असा चेहरा आहे, अध्यक्ष रांका ज्वेलर्स. आणि त्याचबरोबर सहकार क्षेत्रामधला पुरस्कार आपण विद्याधर अनास्कर, जे की अध्यक्ष आहेत महाराष्ट्र बँकेचे, त्यांना आपण त्या ठिकाणी देतोय. आणि या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माननीय श्री एकनाथरावजी खडसे साहेब हे त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. आणि शुभ हस्ते माननीय श्री उल्हासदादा पवार, माननीय श्री महादेवजी जानकर साहेब, माननीय श्री सदाभाऊ खोत साहेब हे या ठिकाणी असणार आहेत. मला सांगताना आनंद वाटतो की याच कार्यक्रमामध्ये संस्थेच्या 5व्या कॅम्पसचं देखील त्या ठिकाणी भूमिपूजन होत आहे, जो की कॅम्पस धायरीमध्ये पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये त्या ठिकाणी येतो. त्या ठिकाणी विविध कोर्सेस येणाऱ्या कालावधीमध्ये फार्मसीसारखे कोर्सेस त्या ठिकाणी चालू होणार आहेत. त्याचबरोबर या कार्यक्रमामध्ये पोलीस, आर्मी, पत्रकार, फायर ब्रिगेड आणि ॲम्ब्युलन्स चालक यांचे जे पाल्ले आहेत यांना संस्थेच्या सर्व कोर्सेसमध्ये KG पासून PG पर्यंत शासनाने जी मंजूर करून दिलेली फी असेल या फीला 50% कन्सेशन या सर्व दलातील लोकांच्या आणि या सगळ्या बांधवांच्या पाल्यांना त्या ठिकाणी मिळणार आहे. नव्हे तर त्यांच्या मिसेस असतील किंवा त्यांचे हजबंड्स असतील किंवा त्यांची मुलं असतील जे ब्लड रिलेशनमध्ये येतील त्या सगळ्या लोकांसाठी ही योजना त्या ठिकाणी लागू आहे. आणि त्याचबरोबर या संस्थेचे अध्यक्ष सर्वे सर्वा प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर सर यांच्याही आत्मचरित्राचं प्रकाशन याच कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी होत आहे. मी आपणा सर्वांना विनंती करतो की या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी फार मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी सहभागी व्हावं. धन्यवाद.